आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत खमंग, खुसखुशीत थालीपीठ. आता रोजची पोळी भाजी खाऊन जर कधी कधी कंटाळा येतो मग अशा वेळी झटपट होणारं पौष्टिक आणि चविष्ट काय बनवायचं, तर हे थालीपीठ झटपट होणारं आणि मोजक्या साहित्यामध्ये आपण बनवू शकतो. चला तर मग सुरू करूया. आता थालीपीठ बनवण्यासाठी आपण मिश्रपीठाचं थालीपीठ बनवतो आहे. त्यासाठी इथं 1 कप ज्वारीचं पीठ, 1/2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याचबरोबर 1/2 कप तांदळाचं पीठ आणि 1/2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत. आता हे कुटून घेतल्यानंतर आपण यामध्ये टाकून घेऊया. त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. 1 चमचा धने पावडर टाकूया, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून जिरं आणि 1 टीस्पून ओवा जो हातावर चांगला चोळून टाकूया. त्याचबरोबर हे थालीपीठ छान मऊसूत होण्यासाठी यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि 1 मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, तो आता कांदा यामध्ये टाकून घेऊया. आणि आता हे सर्व जिन्नस अगोदर चांगले मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया आणि त्यानंतरच मग आपण यामध्ये थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ टाकल्यामुळं छान कुरकुरीत होण्यास मदत होईल आणि जे बेसन पीठ वापरले त्याच्यामुळं छान खुसखुशीत होण्यास मदत होईल आणि गव्हाच्या पीठामुळं हे थालीपीठ जे आहेत बऱ्याच वेळा करताना वातळ होतं किंवा ते थापताना किंवा भाजताना तुटतात, त्याच्यामुळं गव्हाच्या पीठामुळं अजिबात तुटणार नाही. आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आता पाण्याचा हात घेऊया आणि याचे गोळे करून आपल्याला आता हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी पोळपाटावर 1 सुती कपडा म्हणजे रुमाल घेतलेला आहे ओला करून, त्याच्यावर आता पाण्याचा हात घेऊन आपण हे थालीपीठ थापून घेऊया. मध्यम सर असं आपल्याला हे थालीपीठ आपण थापून घेणार आहोत. आता थालीपीठ थापून झाल्यानंतर ह्याच्यामधोमध असे होल करून घ्यायचे आहेत. आता हे थालीपीठ झालेलं आहे. आता पॅन गरम झालेलं आहे, त्याच्यावर अगोदर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि अलगद असं आपण हे रुमालातून बाहेर काढून तव्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे होल आहेत, त्याच्यामध्ये परत एकदा थोडं तेल टाकून घेऊया आणि कडेने थोडंसं मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूंनी छान असं हे थालीपीठ भाजून घेऊया. परत तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे, थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी तेल टाकून छान असं भाजून घेतलेलं आहे. आता दुसरंसुद्धा थालीपीठ आपण करून घेऊया त्याच पद्धतीने. पाण्याचा हात घेऊन हे थालीपीठ छान पटकन असं थापलं जातं आणि थापून झाल्यानंतर ह्याला होल करून घेऊया आणि आता हे थालीपीठसुद्धा आपण भाजून घेऊया. आणि या होलमध्ये थोडंसं तेल टाकूया जेणेकरून छान असं हे भाजलं जाईल. आता हे थालीपीठ तेल लावून दोन्ही बाजूंनी उलट पालट करून छान असं भाजून घेऊया. आता हे झालेलं आहे. आता आपण एका ताटामध्ये हे थालीपीठ जे आहे ते काढून घेऊया. इथं तुम्ही पाहू शकता ह्या थालीपीठाचा रंगसुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे. आपण मिश्रपीठ वापरल्यामुळं अजिबात थालीपीठ तुटत नाहीत, अतिशय चविष्ट होतात, खुसखुशीत झालेली आहेत, तुम्ही तर पाहू शकता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.